आजकाल मार्केटिंगचं जग आहे, त्यामुळे लोकांना बऱ्याच प्रकारे ऑपरेशनबद्दलची माहिती पुरवली जाते आणि त्यात आज सगळ्यात जास्ती हाईप ज्याला म्हणता येईल आपल्याला तो आहे रोबोटिक सर्जरीचा। तर आता मला असं एक्सप्लेन करायचं आहे की नी रिप्लेसमेंट कशी केली जाते, कॉम्प्युटर नॅव्हिगेशन म्हणजे काय आणि रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमकं काय। तर नॉर्मली जेव्हा जगातले 90% सर्जन्स आज नी रिप्लेसमेंट्स करतात तर तेव्हा आम्ही सर्जनचा एक्सपिरियन्स आणि जे टूल्स आपल्याला दिले गेलेले आहेत ते सगळे वापरून नी रिप्लेसमेंट करतो। आणि ही जे तंत्रज्ञान आहे ते साधारण मागच्या 40 वर्षांमध्ये वापरलं गेलेलं आहे आणि त्यानुसार आपण जे आपल्या रिझल्ट्स आपण सांगतो की 90% यशस्वी होतील 20 वर्षांपर्यंत ते सगळे आपल्याला ह्या संशोधनावरती हँड टूल्स ज्याला म्हणता येईल ते वापरून आणि ऑपरेशन सर्जनचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्या प्रकारे मिळाले जातात। नी रिप्लेसमेंटचं सक्सेस हे 2 गोष्टींवर अवलंबून असतं। एक म्हणजे ज्याला अलाइनमेंट म्हणतो की तो नी रिप्लेसमेंट कसा बसवला गेला आहे आणि त्याच्या आजूबाजूची लिगामेंट्स कशी बॅलन्स केली गेलेली आहेत। तर एक्सपिरियन्स सर्जन जो आहे तर त्याच्या कामाच्या अनुभवानुसार हे परफेक्ट बोन कट्स घेऊ शकतो आणि पायाची अलाइनमेंट परफेक्ट आणू शकतो। पण सुरुवातीला काही सर्जन्स जेव्हा बिगिनर ज्यांना म्हणता येईल किंवा सुरुवात करत असतात अशावेळी त्यांना एक सहाय्याची गरज असते आणि कॉम्प्युटर नॅव्हिगेशन जे आहे ते नक्कीच त्या सर्जनना मदत करू शकतं की ज्यामुळं ते बोन कट्स परफेक्ट बनू शकतात आणि त्यामुळं ऑपरेशन जास्ती वर्ष टिकण्याची शक्यता वाढली जाते। तर आता रोबोटिक म्हणजे काय? तर रोबोटिक्समध्ये लोकांच्या मनात असा एक भ्रम आहे की इथे एखादा रोबोट येऊन सर्जरी करून निघून जाईल, पण असं अजिबात घडत नाही। सर्जनच ऑपरेशन करणार असतो। रोबोटिक हे एक थोडंसं कॉम्प्युटरचं एक मॉडर्न अवतार आहे। तिथं कुठलाही वेगळा रोबोटिक माणूस येऊन हे ऑपरेशन करत नाही, तर तो फक्त त्या सर्जनला थोडंसं सहाय्य करतो आणि कॉम्प्युटर नॅव्हिगेशनपेक्षा त्याच्यामध्ये जास्ती काहीही फरक नाही।